त्याच्यावर अर्ज केला तर बघा काय होईल त्याचा मग प्रश्न तुम्ही बोला आता. हा काय मग काय रस्ता अजून काय चालताना काय समजतात तुम्हाला चालते का रस्ते काय भाऊ आता आता तर काठी घेऊन आले मग आता काय करू मग आता ते असे काठी म्हणतो रस्त्यात चिखला तुम्ही चालायचं जात असते बाहेर काय बरं चिखला चिखल म्हणून पडले तर कोण करेल माझं मग मग काय 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 केलं पाहिजे आता तिने काय काय केलं पाहिजे आता बाय जाऊ जाऊ वैताग झाले आता बाय उपोषणाला बसणार आहे आणि नाही रस्ता केला तर बसून राहू तिथे आम्ही आपण मग तुम्ही जाऊन जाऊन गेले तिथे वाणी कोळा गेले त्यांनी काय सांगितलं तुम्हाला करून देतो का नाही देतो काही सांगितलं नाही काय ते काय म्हटलं करून देतो करून देतो करून देते नाही मला सांगा आता विधान परिषदेचे इलेक्शन आले ते इलेक्शन झाल्याशिवाय काही होणार खाली ते म्हणजे इलेक्शन आले नगरपालिकेचं नगरपालिकेचं इलेक्शन आलं होईल का काही पण हे मग आता ते निवडून देणं तुमच्या हातात आहे कोणाला पाय निवडून द्यायचं आम्ही काय करायचं ठरवू द्या आमचं आम्ही पण तुमचं काम नाही का रस्ता करून तुमचे काम नाही केलं तर तुम्ही नाही सध्या सेवचं काम आहे तात्पुरतं डागडुजे करून द्यायचं सेवचं काम आहे ना ते गटारीसाठी भांडा रस्त्यासाठी भांडा कशा कशासाठी भांडायचं पाण्याची गाडीसाठी भांडा कचऱ्याची गाडी कचऱ्याची गाडी यायला लागली भाऊ आता तो मला विचारत नगरसेवक कोणी म्हणून म्हटलं आम्हालाच माहिती नाही आमचे नगरसेवक तुम्हाला नगरसेवक नाही माहिती तुमचं अजून माहिती नाही आलेच नाही 5 वर्षात 10 वर्षात नाही मग 10 वर्षात नाही आता आल्यानंतर नावं लिहून घेणार आहे आम्ही सगळे जणी कोण कोण नगरसेवक आमच्या वार्डामध्ये आता कसं रस्ता लागत तुम्हाला आम्हाला पक्का पाहिजे नाही तर आम्ही 1 तारखेला बसणार काय काय समस्या आणि कधीपासून तुम्हाला या रस्त्याची समस्या काय सांगा मागच्या वर्षी इथे ड्रेनेजचं काम चालू झालं 4-5 वर्ष आम्ही सर्व महिलांनी त्यांना विरोध केला होता कारण आम्ही गावातल्या ड्रेनेजचं काम पाहिलेलं होतं रस्ते खाली गेले ड्रेनेजवर आलं नाहीतर मग काही ठिकाणी ड्रेनेज खाली तर रस्तेवर मग तशी समस्या आम्ही गावामध्ये बघितली होती त्यामुळे आम्ही इथं विरोध केला होता पण आम्हाला आश्वासन दिलं गोड बोलून का नाही बुवा ड्रेनेजचं काम झालं का लगेच तातडीने तुमचा 3 महिन्यात रस्ता करून देऊ आता वर्ष होत गेलेले पण काही रस्ता नाही झाला फवारणी मारायला येत नाही ड्रेनेजचं कधी कधी चोकोप काढायला येत नाही मग आता इथं पाऊस झाला एकाच पावसात जा इतकं हे चिखल झालेला आहे महिलांनी जायचं कसं रस्ता तर एकच आहे जायला यायला साधं पायी चालता येत नाही गाडीवर चालता येत नाही शिवसाहेबांनी याचा काहीतरी विचार करायला पाहिजे 2-3 महिला येऊन गेल्या अर्ज देऊन गेला त्या अर्जाची त्यांनी काहीच दखल घेतली नाही आता पहिले सीओ साहेब बदलून गेले आम्हाला मान्य आहे पण आता हे दुसरे पण आलेले यांना 2-3 महिने झालेले निदान कमीत कमी त्यांनी या जागेची पाहणी तर करावी म्हणजे महिलांचं थोडंफार समाधान तर होईल राजू पिपाडा भाऊ पण एकदा येऊन गेले त्यांनी पाहिलं त्यांनी तुमच्या रस्त्याचं काम मंजूर आहे पण मग आडलं कुठं घोडं तेच काही कळलं नाही आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला रस्ता होऊन जाईल म्हणून हो गणपती सांगितलं त्यांनी गणपती कार्यक्रमात राजू पिपाडा भाऊ येऊन गेले ते म्हणे तुमचं रस्त्याचं काम लगेच तातडीने चालू होईल 4-5 दिवसांनी लगेच मोजणी करायला येऊन गेले आम्हाला महिलांना इतका आनंद झाला का आटला आम्हाला आता रस्ता लगेच होणार आहे पण वर्ष होऊन गेलं रस्ता नाही काहीच नाही आज म्हणतो तुम्हाला फक्त आले ना आश्वासन देऊन गेले हा रस्त्याची मोजणी करून गेले ते म्हणे होईना आता तुमचं काम लगेच चालू होईल झालं आता वर्ष होऊन गेलं गणपती परत येतात ते तुमचा रस्ता उद्या झालाय या भोयरी गटरीचा काही फायदा आलाय का तुम्हाला म्हणजे फायदा म्हणजे पूर्ण गल्लीनेही विरोध केला होता पण माझं म्हणणं होतं माझा विश्वास होता की आज ना उद्या आपला रोड होणार आहे म्हणून मी सुद्धा सहमत होते का करावं आपल्या रोडला गटर केली पण कुठल्याही प्रकारची समस्या पूर्ण झालीच नाही अजूनपर्यंत गटरीचं काहींचं म्हणणं आहे अजून आमच्या घरात पाणी येतं असं होतं तसं होतं पण मुली अक्षरशः शाळेत जायला नकार देऊ राहिल्या रोडला जाण्या येण्यासाठी म्हणजे व्यवस्थित जागाच नाही अक्षरशः फक्त आम्हाला आश्वासनं दिली अक्षरशः आमच्याकडे त्यांनी प्रत पण दिली स्वतःहून तुमच्याकडे ही प्रत ठेवा आम्ही येऊ आम्ही हे करू आम्ही ते करू बाकी काही नाही प्रतचं तिथं गेलो होतो आम्ही ते ताजवी साहेब आहे त्यांनी म्हणे तुम्ही प्रत द्या आम्ही तुमच्या रोडला मुरुम टाकून देऊ बरं तुमच्या म्हणण्याप्रमाणे मुरुम तर मुरुम आम्ही 6 जून पर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत तुमचा रोड बघू शकत नाही करू शकत नाही बरं ठीक आहे नाही बघू शकत करू शकत तर आम्ही मुरुम टाकायचे आश्वासन केलं बरं ते पण आश्वासन दिलं तुम्ही फक्त प्रत द्या म्हणे अर्ज द्या आम्ही आमच्यापाशी प्रत ठेवलेली आहे पण काही कुठल्याही प्रकारचं काही झालेलं नाही तुम्ही सुरुवातीला म्हटलं तुम्ही विरोध केला होता काय विरोध केला होता लोकांचं म्हणणं होतं गावामध्ये अजून प्रकार अजून काही जिथं ड्रेनेज झाली तिथं व्यवस्थित काम काही सुरळीत झाले नाही उलट जिथं चालू तिथं लोक बंद करताय तर करू नका असं म्हणणं होतं लोकांचं पण इतकंही का नगरपालिकेत ज्या बाया काम करत्या ना त्यांच्यापेक्षाही काम करावं लागत होतं दारात अक्षरशः घाण पाणी येत होतं अक्षरशः ते गटरीचं आहे ना सगळं पाणी दारात येत होतं त्यामुळे आम्हाला वाटलं की प्रश्न सॉल्व्ह होईल आमचा
प्रश्न सॉल्व आमचं झालाय पण बाकीच्या गल्लीत अजून झालेलं नाही. लोकांचं म्हणणे अजून पाणी काय पुढे जात नाही त्यातून. असं रोडचं खूप त्रास आहे आणि पाणी साचत. थोडा पाऊस झाला का आणि डास मच्छर याची दक्ष घेतच नाही साहेब लोक. निस्ता जायला लागतं तिथं नगरपालिकेमध्ये. काहीच म्हणतात हा येऊ म्हणतात. मोजणी केली मोजून नेलं काय आले नाही. मी आपटलेली इथं चार दिवसापूर्वी. किती दिवस झाले मोजून गेले ते? आता माग गेले मोजून दोन तीन महिने झाले. दोन तीन महिने नंतर परत आलेच नाही. येतो म्हणतात आम्ही. जातो मी आता. ही कोणती कोणता महिना आहे? आम्ही या महिन्यात करू. कुठं केलं त्यांनी? काहीच नाही. आणि इतके डास इतके मच्छर इतकी गान त्या गटरी काढायला येणार नाही. लक्ष देणार नाही. औषधं सुद्धा नाही. आणि असे पुढे खूप राड आहेत सगळे गवताचे याचे त्याचे. आता काय मागणी काय तुमची? रोड तयार करावा चांगला. नाही केला त्यांनी लवकर. मग आता याची दक्ष कशी घ्यायची? आम्ही प्रश्नाला बसू. आम्ही कसं पाणी समोर जाऊन.